नमस्कार, मी वैशाली। सकाळी केलेल्या पोळ्या कधीतरी शिल्लक राहिलेल्या असतात आणि संध्याकाळी काहीतरी आपल्याला वेगळा मेनू करायचा असतो। अशा वेळेस मधल्या वेळेच्या खाण्यामध्ये या पोळ्यांचा वापर करून आपण काय काय बनवू शकतो ते आज आपण बघणार आहोत। इथे आत्ता माझ्याकडे दुपारच्या ह्या 3 पोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत। या पोळ्या मी मिक्सरमधनं एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत। नंतर आलं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेल्या आहेत। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 कप बारीक रवा, 1/2 कप घट्ट असं हे आंबट दही मी घेतलेलं आहे आणि 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, हे साधारण आपलं मिश्रण इतपत घट्ट झालेलं आहे। आणि रव्याचं हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेल्या पोळीमध्ये असं घालून घेणार आहोत। आता ह्याच्यात घालून घेतोय आपण कलोंजी, म्हणजे कांद्याचं बी। मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आलं आणि मिरचीचं वाटण, हा 1 कप बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे। नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर आत्ता आपण मुद्दामच जास्त केलेला नाही आहे, कारण अंदाज घेऊनच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। हे बघा, आता हे सगळं आपलं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। आणि आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते आहे आणि साधारण 15 ते 20 मिनटं हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि आत्ता तरी मी परत वेगळ्या पाण्याचा ह्याच्यासाठी वापर केलेला नाही आहे। आता साधारण 15 मिनटं हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे, कारण रवा फुगणं आपल्यासाठी तेवढंच गरजेचं आहे। आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की कढीपत्ता पण छान लागेल, म्हणून मी थोडासा कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे। आता ह्या मिश्रणाचा वापर करून आपण काय काय बनवू शकतो ते सांगते। सगळ्यात आधी मी वडे तळून घेणार आहे। हे बघा, आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण वड्याचे आधी गोळे असे करून घेतलेले आहेत। या मिश्रणामध्ये 13 वडे होणार आहेत। वडे थापण्यासाठी मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे। इथे माझ्याकडे टाटा संपन्नच्या तुरडाळीची ही पिशवी आहे। ही एकदम जाड अशी पिशवी आहे, त्यामुळे ह्याच्यावर वडे थापणं आपल्याला खूप सोपं आहे। हे बघा, आता हे वडे थापत असताना मी एका बाजूला थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते पाणी ह्या पिशवीला लावून घ्यायचं आहे आणि 1-1 वडा थापायला आपल्याला सुरुवात करायची आहे। आणि हा वडा खूप मोठा करायचा नाही आहे, तर मध्यम आकारामध्येच आपल्याला तो ठेवायचा आहे। हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण वडा आपल्याला थापता येतो। तुम्ही नुसत्या बोटांचा वापर करायचा आहे। आणि हे बघा, आणि हा वडा थापून झाल्यानंतर फक्त आपण मध्ये एक त्याला भोक पाडून घेणार आहोत। आणि इकडे बाजूलाच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। साधारण मध्यमपेक्षा थोडीशी कमी आपल्या ज्योत ठेवा, याचं कारण हा वडा खूप पटकन तळला गेला नाही पाहिजे, नाहीतर आपण जो पोळीचा वापर केलेला आहे ती पोळी थोडीशी तुम्हाला खाताना कच्ची लागेल। हा वडा आपल्याला कुरकुरीत करून घेणं गरजेचं आहे। हे बघा, आणि याच पद्धतीने आता मी पुढचे वडे तळून घेते। या वड्यांबद्दल मला फक्त एकच वाटलेलं आहे की जेव्हा हे वडे गरम असतात तेव्हा मला ते थोडेसे तेलकट वाटलेले आहेत, पण जेव्हा ते गार झाले तेव्हा त्याचा तेलकटपणा कमी झाला होता, पण चवीला हे खूप छान लागत होते। आणि समजा तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर हे बघा, इथे मी तवा घेतला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। वड्यांमधले 2 वड्यांचे जे गोळे आहेत ते मी एकत्र केलेले आहेत, पाण्यामध्ये ते एकदा बुडवून घेतलेले आहेत। आणि ह्या तव्यावर मी थालीपीठ लावून घेणार आहे। हे थालीपीठ लावताना पण मी पातळ लावायचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे बघा, अगदी सहज आपल्याला हे थालीपीठ थापता येतं। आणि गॅसवर आता मध्यम आचेवर मी हे थालीपीठाचा हा तवा ठेवला आहे, त्याच्या त्या छिद्रामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, बाजूनी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि वर झाकण ठेवून द्यायचं आहे, साधारणपणे 2 ते 2.5 मिनटासाठी। आता हे बघा, झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपलं थालीपीठ आता हे आपण पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ते व्यवस्थित आपल्याला होऊन द्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी विश्वास बसणार नाही, पण पोळीचं अप्रतिम थालीपीठ तयार झालेलं आहे। नंतर त्याच वड्याच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून ते थोडंसं पातळ करून घेतलं तर आपण
त्याच पिठाचा वापर करून ही बघा अप्रतिम अशी भजीसुद्धा तयार करू शकतो. ही भजीसुद्धा खूप छान लागतात. पण ही भजी तळताना एकच काळजी घ्यायची आहे की मंद आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे, म्हणजे आतूनसुद्धा ती एकदम छान अशी तळली जातील. आणि जेव्हा ही खाऊ तेव्हा त्याच्यासोबत आपण आंबट गोड चटणी किंवा आपला टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी असं काहीही घेतलं तर ही भजी खूपच भारी लागतात. आता अजून एक प्रकार आपण करू शकतो. इथे पण आपल्याकडे ह्या बघा अशा चार पोळ्या आहेत. या पोळ्या मी अशा आपल्या पिझ्झा कटरच्या साह्याने बारीक करून घेते, म्हणजे त्याचे छोटे असे तुकडे करून घेणार आहे. आणि हे पोळीचे तुकडे जे आपण केलेत हे आपण साजूक तुपामध्ये तळून घेणार आहोत, त्यामुळे ते तुम्ही किती तूप घेणार आहेत त्याचा विचार करूनच ह्या पोळीचे आपण हे जे काप करतोय त्याचा आकार करा. आणि आता इकडे गॅसवर मी साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही पोळी मी तळून घेते. पोळी तळताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे गॅस खूप मोठा ठेवू नका, थोडासा बारीकच गॅस राहू दे, कारण पोळी ही व्यवस्थित तळली जाणं गरजेचं आहे. पोळी जर का अर्धी कच्ची वगैरे अशी तळली गेली तर आपण जो पदार्थ करणार आहोत त्याची चव थोडीशी बदलू शकेल, म्हणून थोडासा वेळ द्या पण पोळी छान पद्धतीने तळून घ्या. आणि अशा प्रकारे मी या पोळीचे सगळे तुकडे असे तळून घेणार आहे. आणि हे बघा पोळीचे आपले सगळे काप हे तळले गेलेत आणि अगदी छान अशी आपली पोळी कुरकुरीत तळली गेलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामधनं आपल्याला ही तळलेली पोळी बारीक करून घ्यायची. एका वेळेस काही ती सगळी तळली जाणार नाही आहे, पण साधारण अंदाज घ्या ती जितकी त्याच्यामध्ये बसेल तेवढी आपल्याला आधी घालून घ्यायची आहे. आणि आता मी याच्यामध्ये घालते साधारण पाव कप बोर्नव्हिटा. आणि अशा प्रकारे पोळी आणि बोर्नव्हिटाचं मिश्रण आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय. बाकीचंही सगळं मिश्रण आपण बारीक करून घेणार आहोत. हे बघा एकदम बारीक अशी आपल्याला ही पोळी करून घ्यायची आहे. आणि आता आपण ही सगळी पोळी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे. ही बघा एकदा ती थोडीशी अशी एकजीव करून घ्या, कारण दुसऱ्या वेळेस मी जेव्हा ती मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे तेव्हा बोर्नव्हिटा परत घातलेला नाही आहे. बोर्नव्हिटा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे बघा मी आत्ता दाखवते थोडी कोको पावडर घालून घेते आणि थोडीशी पिठी साखर घालते. बोर्नव्हिटा तुम्ही वापरणार असाल तर त्याचं प्रमाण मात्र तुम्हाला पोळीच्या आपल्यानुसार कमी जास्त असं करावं लागणार आहे. आणि नंतर आता परत हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. ते करताना इथे मी अगदी 3 टेबलस्पून इथे मी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं आपल्याला दूध घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि गरज पडली तर आपण त्याच्यामध्ये अजून दूध वापरणार आहोत, जसं मी आत्ता परत घेतलेलं आहे. आणि एकंदर ह्याचा पूर्ण व्यवस्थित गोळा तयार होण्यासाठी मी इथे 1/2 कप दुधाचा वापर केलेला आहे. आणि आपण पोळीची कणिक जशी भिजवतो आणि त्याचा जसा गोळा तयार करतो त्या कणकेचा, तसाच मी इथे गोळा तयार केला आहे. आणि आपला तळवा जो आहे त्याच्या साह्याने हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करणं गरजेचं आहे. आता ह्याचा आपण एक छोटासा असा गोळा घेऊ शकतो आणि आपल्याला जर का हवं असेल तर तुम्ही ह्याचे छान असे चॉकलेटचे हे लाडू तयार झालेले आहेत. हे बघा अगदी तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पोळीचा हा चॉकलेटचा लाडू खूप छान असा तयार करू शकता. तसं नको असेल तर तुम्ही थोडासा ह्याच्यातलाच एक मोठा गोळा घ्या, त्याचा व्यवस्थित असा एक तो गोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आपण आलू टिक्की वगैरे जशी बनवतो ना त्या आकारामध्ये तेवढ्याच जाडीमध्ये आपल्याला हे बघा या पद्धतीने त्याची मी एक टिक्की बनवल्यासारखी टिक्की बनवून घेतलेली आहे. आणि ती अशी ताटामध्ये फिरवून ती सगळ्या बाजूंनी एकसारखी होईल याची काळजी घेतलेली आहे. ही बघा या पद्धतीने. आणि या टिक्कीला मी इथे माझ्याकडच्या स्ट्रॉच्या साह्याने मध्ये छिद्र पाडून घेणार आहे. हे छिद्र आरपार पाडून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं आपल्याला मोठंसुद्धा करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आत्ता आपण बनवतो आहे मुलांच्या आवडीचं डोनट. नंतर आपण अजून एक गोष्ट बनवू शकतो. मी अशीच इथे एक प्लॅस्टिकची ही पिशवी घेतलेली आहे, त्याला थोडंसं साजूक तुपाचा असा हात लावून घेतलेला आहे आणि चॉकलेट पोळीचा हा असा मस्त आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. तो ह्या पिशवीवर ठेवायचा आहे, ती पिशवी बंद करून घ्यायची आहे आणि हातानेच नुसती ती अशी आपण थालीपीठ जसं थापतो तसं थापून घ्यायची आहे. आणि हे करत असताना घरात जर का छोटी मुलं असतील तर त्यांनाही मदतीला घ्या.
हे करताना त्यांनाही खूप मजा येते. आणि घरात जर का एखादा छोटासा असा कुकी कटर असेल किंवा एखादं झाकण असेल तर त्याच्या साह्याने याचे असे गोल करून घ्या. हे जाड थापा किंवा पातळ थापा त्याने काहीच फरक पडणार नाही आहे. आणि हे आपले सगळे गोल कापून तयार आहेत. माझ्याकडे डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचे कंपाऊंड होते ते मी थोडेसे असे पातळ त्याचं चॉकलेट बनवून घेतलेलं आहे. आणि हे चॉकलेट आता आपण हे जे गोल करून घेतलेले आहे त्या प्रत्येक गोलवर लावून घेणार आहोत. सगळ्या गोलवर ते लावणं गरजेचं आहे. तुम्हाला जर का जास्त चॉकलेट खायचं असेल तर तुम्ही हा प्रत्येक गोल चॉकलेटमध्ये बुडवून काढलात तरीही चालेल. फक्त काळजी एकच घ्यायची आहे की हे चॉकलेट जरा लवकर काम करावं लागतं कारण चॉकलेट लवकर घट्ट होतं. आणि इथे माझ्याकडे हे असे चॉकलेटच्या काही रंगीत शेव आहेत, काही अजून गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी हे जे आपण चॉकलेट लावून घेतलेलं आहे त्याच्यावर या पद्धतीने थोडं थोडं असं लावून घेणार आहे. आपल्याकडे या गोष्टी नसल्या तरीही चालतं कारण नुसतं असं चॉकलेट लावल्यानंतरसुद्धा ते खूपच छानच लागतं. आणि अशा पद्धतीने या सगळ्यावर आपल्याला आवडेल तसं आपण चॉकलेटचं डेकोरेशन केलं तरीही चालतं. हे करत असताना मुलांना हे काम दिलं तर मुलं एकदम खुश होतात. आणि आपण जो डोनट बनवून घेतलेला होता त्याच्यावर मी चॉकलेट सॉस घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही चॉकलेटची शेव अशी घालून घेणार आहे. तुमच्याकडे मगाशी म्हटलं तसं चॉकलेटचं कंपाऊंड जर का नसेल तर तुम्ही चॉकलेट सॉसचा वापर केला तरीही चालेल. हे बघा इतके सुंदर पद्धतीने आपली चॉकलेट डोनट्स तयार होतात. आणि माझ्या अनुभवावरनं सांगते आपल्या घरातली लहान मुलं हे चॉकलेट पोळी डोनट्स आवडीने खातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.